आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मला दादा तुला काय हवं बघ. अरे ऋषा वेदा, अरे आज काय स्पेशल एकदम नटून थटून. हे कुठे चाललंय? काय वहिनी असं बाहेर जाणार ते कुठे चाललंय असं विचारायचं नसतं. काय ताई? हो ना रे, बरोबर आहे. तरी पण कुठे चाललाय? ऍक्च्युली जेवायला बाहेर चाललोय आम्ही. अरे पण कशाला? घरामध्ये इतकं सगळं जेवण बनलेलं असतं ना, बाहेर जाऊन जेवायची काय गरज आहे? उगाच खर्च होतो ना. केदार, आपल्या बायकोला घेऊन बाहेर चाललाय तो. हा विचार तरी डोक्यात आला का कधी तुझ्या? हा नाही तर काय, चाललाय ना तो चांगला बाहेर. कसला उगाच खर्चाचं बिरचाचं काढतोय? पोटात निघलं बाकी काय नाही. ऋषी वेदा यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, आणि याचं आहे ना आयुष्यभर असंच सुरू राहणार आहे. पहिले काय माहितीये का, हे सगळे पोटभर जेवून घेतील आणि तुमचं जेवण राहील, तेव्हा चला निघा, एन्जॉय करा, जा लवकर, चला 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 चला, येतो. एन्जॉय सुरू करा, सुरू करा आता. कविता भाजी, थँक्यू. समीर दादा कुठे? कुठे म्हणजे दुकानात. तुला तसं सांगून गेलंय का? आता रोजच तिकडे जातात, आताही तिकडेच गेले असतील ना. काय झालंय तृप्ती, असं का विचारतेस? काही नाही, मी सहजच विचारलं. बरं चल मी येते. तृप्ती थांब. काय झालंय सांगशील मला? ओविताई ते हे बघ ओविताई, मला तुझे कान भरायचे नाहीये, किंवा तुझ्यामध्ये आणि समीर दादामध्ये भांडणं व्हावीत असंही मला नाही वाटत. फक्त तुझी काळजी वाटते म्हणून तुला सांगते. तृप्ती काय झालंय सांग मला. ओविताई मी समीर दादाला एका बाईसोबत पाहिलं. तीच बाई जी आपल्याला देवळात भेटली होती आणि जिने आपल्याला लिफ्ट दिली होती ना, तीच. समीर दादा तिच्या गाडीत बसला होता आणि ती बाई ज्या नजरेने समीर दादाकडे बघत होती ना, त्यावरून असं वाटत होतं की तृप्ती कळलं मला. तू जा, तू दमली असशील ना. ओविताई हे बघ, खरंच खरंच तुमच्या दोघांमध्ये भांडणं व्हावीत असं मला नाही वाटत अगं. पण तृप्ती मी ओळखत नाही का तुला? तू माझ्या काळजी कोठी हे सगळं सांगितलंयस हेही माहिती आहे. त्यासाठी खरंच थँक्यू. तू जा आता. हा येते, काळजी घे. अरे ऋषी आपण इकडे का आलो? मला वाटलं आपण कुठेतरी लांब जाऊ. अगं हो जाणारच आहोत, फक्त काय ऑफिस मधले काम पेंडिंग राहिलंय. म्हटलं परत तिकडे गेल्यावर त्यांचे फोन यायचे, सो आधी म्हटलं ते काम करून घेऊ म्हणून ऑफिसच्या समोरच्या रेस्टॉरंट मध्ये आलो. हे बघ आला वाटतं फोन. हे काय? हा सर. हो आलो सर, 5 मिनिटात. हा वेदा, 5 मिनिटाचंच काम आहे, मी लगेच ते काम उरकून येतो. तोपर्यंत तू बस इकडेच. तुला काही हवंय का? ते नको नको, तू आलास की मागूया. ठीक आहे आलोच. सविता हाय. हाय, बरं झालं आलीस तू. म्हणजे अगं मी आणि वेदा आम्ही बाहेर जाणार होतो,
पण ऑफिस मधले काम पेंडिंग होतं, सो म्हटलं आधी ते करून घेतो, नाही तर बरं त्यांचं फोन यायचं. बरोबर आहे. बरं ऐक ना, मी जाऊन येतो तोपर्यंत तू विता सोबत बस, नाही म्हणजे तुमच्या गप्पाही होतील. अरे हो, इतक्या दिवसांनी तुझी बायको भेटतेय म्हणल्यावर गप्पा तर होणारच ना. तू ये जाऊ, मी आहे तिच्या सोबत. विदा, आलोच. हाय वेदा. हाय. कशी आहेस तू? मी मस्त. ऋषी येईपर्यंत ज्यूस पिणार का तू? अगं इथे खूप छान ज्यूस मिळतो. ओके. दादा, ऑरेंज ज्यूस? हो, पण दोन. हो. काय मग बाकी कसं चालू आहे? काय म्हणजे गभांडकरांच्या घरात रुळलीस की नाहीस तू? माहेरच्यांची आठवण येत असेल ना? येते ना, खूप येते. बाबांची आठवण येते, माझ्या चारही बहिणींची आठवण येते. घरचे कसे आहेत सगळे? मेन म्हणजे बाबा कसे आहेत तुझे? मस्त. बाबा छान, सगळे मस्त. वा. तू एकटी? अगं नाही, मी इथे रेग्युलरली ज्यूस प्यायला येत असते. खूप छान ज्यूस असतो इथला. मॅडम हे बघ, आलात. थँक्यू. घे ना ज्यूस. छान आहे ना? बघ, मी म्हणलं होतं ना, वेदा, मी तुला एक विचारू का? नाही म्हणजे तुझ्या आणि ऋषी मध्ये सगळं नीट आहे ना? हो, ठीक आहे. असं का विचारलंस? अगं सहजच. नाही म्हणजे काय, लग्न झाल्यापासून तू अशी मनमोकळेपणाने बोलत नाहीस, व्यक्त होत नाहीस, किंवा तुझ्या मनात सतत कुठली तरी भीती असते असं ऋषीला वाटतंय. आणि त्याला असंच वाटतंय की तुझं मन तू व्यक्त करावंस. आणि मलाही तसंच वाटतंय. तू तुझ्या मनात जे काही आहे ते मला तू मनमोकळेपणाने सांगू शक. अगं तू मैत्रीण समज मला स्वतःची. नाही म्हणजे तुझ्या मनातली भीती सुद्धा जाईल. अजून काय काय सांगितलं माझ्याबद्दल ऋषीने? अगं वेदा, तू अशी चिडू नकोस. नाही म्हणजे ऋषीने मला तसं काहीच सांगितलं नाहीये. इनफॅक्ट त्याने मला इथे यायला सांगितलंय म्हणून मी तुझ्याशी हे सगळं बोलतेय असं पण नाहीये. मला खरंच तुमची काळजी वाटते अगं. वेदा, अगं तू इतर कोणाशी जे शेअर करू शकत नाहीस ते कदाचित माझ्याशी शेअर करू शकशील असं मला वाटतंय. त्यामुळे तुझ्या मनातली भीती सुद्धा निघून जाईल अगं, म्हणून मी हे सगळं तुला बोलते. हे बघ, तू आता कितीही गोड बोललीस ना तरी मला कुणाशी काहीही शेअर करायचं नाहीये. वेदा, वेदा, काय ग वेदा कुठे? अरे ती आताच चिडून गेलीय, तुला दिसली नाही का ती? काय काय झालं? काय तू काय बोललीस तिला? अरे मी काहीच नाही बोलले. ती मला म्हणली मी कोणाशी काहीच शेअर करणार नाही आणि निघून गेली ती चिडून. अरे तू बसलास काय? जा ना बघ तिला कुठे गेलीय. हो मी येतो.
नहीं है। ओवी ऐक माझं, ओवी ओवी एकदा तुम्हीच म्हणालात ना तू तुझ्या तुझ्या पद्धतीने जगायला मोकळी आहेस आणि मी माझ्या पद्धतीने, मग मी आता माझ्या पद्धतीने जगायला माझ्या बाबांकडे चालले। बरं ठीक आहे तू जा, पण हे सगळं अजून किती दिवस मनात धरून ठेवणार आहेस ते तरी सांग। हे सगळं मनात धरून ठेवायची मला हौस नाहीये, उलट हा सगळा विषय तुम्हीच मनात धरून ठेवलाय, म्हणूनच आज पुन्हा त्या वर्षाकडे गेलात ना। तुमच्या मनात जर तसं काहीच नाहीये तर मग तिच्याकडे जायची काय गरज होती तुम्हाला? या सगळ्यावरती आपलं एवढं बोलणं होऊन सुद्धा तुम्ही तिच्या घरची पायरी चढलात। एकीकडे मला बोलायचं की आमच्यात आता तसं काहीच नाहीये आणि दुसरीकडे तिच्याच घरी जायचं, हे शोभतं का तुम्हाला? तृप्तीने सांगितलं तुला, तिला सांगितलं होतं मी की ओवीला काही सांगू नको, तिने अख्ख्या गावभर पसरवलं। एक मिनिट, या सगळ्यात तृप्तीला काहीच बोलू नका, तिने माझ्या काळजीपोटी मला सांगितलंय सगळं। मला तस ओवी ओवी ऐक माझं, ओवी विश्वास ठेव माझ्यावर, मी त्या वर्षाकडे गेलो होतो तिच्यावर माझं प्रेम आहे म्हणून नाही, तर तिला हे सांगायला गेलो होतो की प्लीज माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ नकोस। हे आता कितपत खरंय कितपत खोटंय हे सगळं पडताळून बघायला माझ्याकडे वेळ नाहीये। मी आता शांतपणे माझ्या बाबांकडे चालले कारण मला माझ्या आयुष्यात शांतता हवी आहे। वेदा काय झालं, तू अशी तडकाफडकी तिकडून निघून गालीस? हे तू मला विचारतोयस? मुळात मला न सांगता तिकडे असं परस्पर न्यायची हिंमत कशी काय झाली तुझी? आणि ऋषी, आपल्यातलं सगळं तू त्या सविताला सांगितलंस? काय गरज होती? गरज काय होती म्हणजे हे बघ वेदा, मी तुला इतक्या वेळा विचारलं होतं पण तरीही तुला माझ्याशी काय शेअर करता येत नाहीये, आणि म्हणून सविताशी तू एक मुलगी म्हणून शेअर करू शकशील असं मला वाटलं, त्यामुळे मी तुला तिच्याकडे घेऊन गेलो होतो। काय शेअर करायचंय मला सांग, मी करते शेअर। वेदा तू मागे मला म्हणाली होतीस ना तुझ्या मनात अशी कुठली तरी गोष्ट आहे जी तुला मला शेअर करता येत नाहीये, आणि त्यामुळे तुला माझ्यावर मनमोकळेपणाने प्रेम करता येत नाही असं म्हणाली होतीस ना?
होते तस पण आता काय ऋषी, आता मी प्रेम करते ना तुझ्यावर, तुझ्यावर तुला हवं तसं प्रेम करायचा प्रयत्न करते ना रे। आय नो वेदा, तू प्रयत्न करतेस, ट्राय करतेस, तू कळतंय मला, पण अगं तरी आपल्यामध्ये एक बॅरियर आहे जी बॅरियर तू ब्रेक नाही करू शकतेस। नेहमी कुठल्या तरी गोष्टीला घाबरतेस आणि माझ्यापासून दूर जातेस। काय झालं विचारलं तर तुला सांगता येत नाही। तुझ्या मनामध्ये काय चालू आहे हे काढून घेण्यासाठी मी कोणाची तरी हेल्प घेतली तर काय बिघडलं? काय चुकलं का माझं? पण आता गरज काय त्याची? आता सगळं बरं चाललंय ना आपल्यात वेदा। ट्राय टू अंडरस्टँड, अगं नवरा बायकोचं नातं सक्सेसफुल होण्यासाठी दोघांनी मनाने एकत्र येणं गरजेचं असतं का, आणि त्यासाठी दोघांमध्ये ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं असत। म्हणून तुला म्हणतोय मी, तुझ्या मनात काय, तुला कशाची भीती वाटते सांग मला। तुला पटतंय ना मी काय म्हणतोय ते? सांग ना मला तुझ्या मनात काय आहे, बोल ना वेदा। सगळी नाटक आहेत, सगळी नाटक आहेत। मला माहितीये तुला काय एक्सपेक्टेड आहे माझ्याकडनं, ते म्हणून हा सगळा ड्रामा करतोयस तू। वेदा काय बोलतेस तू? तू माझ्या बोलण्याचा हा अर्थ काढणार असशील ना तर आपण बोलत नव्हतो तेच बरे। ठीक आहे, मग एकमेकांशी न बोलता असेच एकत्र राहूया। वेदा संपत, तू कांदे आणि टोमॅटो भरलेस ना बरं केलेस बघ, त्यातून खूप प्रॉफिट झालं आपल्याला। तो आपल्या शेजारचा वेंडर, त्याने हा माल नाकारला, आता त्याची चांगलीच जळली असेल। पण समीर दादा, हे जे काही प्रॉफिट मिळालंय ना ते तुम्हाला नशिबाने नाही मिळाले, टॅलेंट, माझ्या टॅलेंटमुळे मिळालंय। आता तो आकाश कटिंग वर कटिंग मारत बसलेला असेल इकडे, मी तर घेत सुद्धा नाही, पण तो सुद्धा इकडेच बसलेला असतो, त्याने तरी एवढा प्रॉफिट मिळवून दिलाय का सांगा मला। आता आडातच नाही म्हटल्यावर पोहऱ्यात तरी कुठून येणार म्हणा, ठीक आहे चालत। नाही असं काय नाहीये, आकाशही खूप मेहनत घेतो, त्याला पण यातलं कळतं सगळं। समीर दादा मला एक सांगा, तुम्ही स्वतः हा बिझनेस कधीपासून करताय? नाही म्हणजे हाफ पॅन्टच्या वयापासून फुल पॅन्टच्या वयापर्यंत तुम्ही सुद्धा हाच बिझनेस केलात ना, तुम्ही तरी आणला का एवढा प्रॉफिट? हे टॅलेंट माझ्यामध्ये बाय बर्थ आहे। बाय बर्थ म्हणजे जन्मजात, जन्मापासून कळा, म्हणून हे सगळं होते, म्हणून तुम्हाला हे प्रॉफिट मिळत। आता मी तुम्हाला प्रॉफिट मिळवून दिलं की नाही मात्र तुम्ही माझं ऐका, आपल्याला ऑफिसमध्ये काही चेंजेस करायला हवे, म्हणजे तुम्ही जिथे बसलायत तिकडे एक मस्तपैकी रोलिंग चेअर आली पाहिजे, इकडे मस्तपैकी 24 तास थंड हवा देणारा AC आला पाहिजे, बरोबर ना? संपत तू कमाल आहेस, म्हणजे तुला बिझनेस मधलं खरंच खूप कळतं, मला माफ कर मी तुला कमी लेखलं होतं, पण खरंच तू जन्मापासूनच खूप टॅलेंटेड आहेस, हुशार आहेस तू। बरं आता समीर दादा, मी तुम्हाला प्रॉफिट मिळवून दिला, सल्ला पण दिला, थोडा दमलोय,
मी जरा फ्रेश होऊन येतो, हा म्हणजे मार्केटमध्ये जरा वॉक करून येतो, समजून घेतो कसं आहे मार्केट. हो 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 हो, तू जाऊन फिरून ये मार्केट. चालेल. बाबा कसला विचार करताय? काय मला आपलं वाटलं होतं तुम्हाला मुलींसाठी मी जे काही नवरे निवडले तुम्हाला सगळ्यांना अगदी कायम आनंदात सुखात ठेवते, कधी तुमच्याशी वाईट वागणार नाही असं वाटलं होतं मला. कसलं काय संकेतरावाने तर मुक्तावरती हात उचलल्याच कळलंय मला, तर तुझ्या बाबतीत काही चांगलं घडेल असं म्हणावं तर तू इथे माझ्यासोबतच राहतेस. सध्या तो नवरा कामासाठी तुझ्यापासून लांब राहतोय, म्हणजे आता तुलाही सध्या नवऱ्याचं सुख नाही. रोहिणीच्या बाबतीत म्हणावं तर मला आधी वाटलं होतं तिची सासूच फक्त काय ती वाईट आहे, पण नाही नवरा सुद्धा म्हणजे समीरराव सुद्धा एक नंबरचे निर्लज्ज आणि वाईट असले कळले. आता बाबा काय झालंय आता त्या समीरने काय नवीन केलंय? जाऊ दे, तू त्या विषयावर बोलायची सुद्धा माझी अजिबात इच्छा नाही आहे. त्यातल्या त्यात आपली वेदा आणि ऋषीरावांचं जरा बरं चाललंय म्हणायचं. उद्या न जाणो त्यांच्याही बाबतीत काही वाईट का नवरा आलं का, देवाने त्यांच्या बाबतीतही काही वाईट नशिबात वाढून ठेवलेलं नसलं म्हणजे मिळवलं.